शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी एक असलेला खडकवासला धरणातून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. वीज तयार झाल्यानंतर ते पाणी पुन्हा कालव्यात सोडले जाणार आहे. वर्षातून कालवा 170 दिवस सुरू असतो, त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीज निर्मिती करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अभियंता विजय पाटील यांनी दिली आहे.